नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही आमच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प विषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प तसंच आर्यन वर्ल्ड स्कूल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर मिलिंद लडगे सर सरांचं स्वागत करूया सर स्वागत नमस्कार नमस्कार थोडक्यात ओळख करून देते मिलिंद लडगे यांना लहानपणापासूनच मुळातच आधुनिक शेती शेतीशी संबंधित व्यवसाय निसर्गाची आवड आहे तसंच त्यांना साहसी खेळ प्रकारांचीसुद्धा आवड आहे देशप्रेमाची भावना त्यांच्या मनात आहे देशप्रेमाविषयी आपल्या देशाविषयी त्यांना आवड आहे आणि म्हणूनच ही आवड स्वतबरोबरच आपल्या येणाऱ्या पिढीत म्हणजे आपल्या देशाचं भविष्य भवितव्य आपण ज्यांना म्हणतो अशा आपल्या देशातल्या लहान मुलांमध्ये रुजवावी या हेतूने त्यांनी आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प फॉर किसची सुरुवात केली तसंच प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत तसंच दिवाळीच्या सुट्टीत आणि क्रिसमस वॅकेशनमध्ये क्रिसमसच्या नाताळाच्या सुट्टीमध्ये सुद्धा आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प हा उपक्रम सुरू केला जातो यात हजारो विद्यार्थी सहभागी होतात आणि साहसी खेळ प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवतात आत्तापर्यंत चौतीस हजारांहून अधिक मुलामुलींनी आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे बॉलिवूड तसंच मराठी फिल्म इंडस्ट्री मराठी सिने इंडस्ट्रीमधील बऱ्याच सेलिब्रिटीजनी आपल्या मुलांना आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प फॉर किड्सला पाठवलेला आहे तसंच सह्याद्रीच्या कुशीत पुण्यापासून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर कात्रसच्या घाटात हा ट्रेनिंग कॅम्प वसलेला आहे चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प विषयी सर पुन्हा एकदा आपलं स्वागत आ, सर तुम्हाला मुळात देशप्रेमाची साहसी प्रकारांची क्रीडा प्रकारांची आवड आहे तसंच निसर्गाची आवड आहे तुम्हाला पण हीच भावना किंवा हीच आवड हेच देशप्रेम आपल्या येणाऱ्या आपल्या देशाच्या भवितव्यात जावं किंवा त्यांच्यात हे रुजावं यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प सुरू करण्यामागे साधारण हीच yes. संकल्पना होती येस एक्झॅक्टली yes, exactly. म्हणजे पंधरा वर्षापूर्वी असंच खेळ खेळ मी सुरू केलं बेसिकली uh, आर्यन वर्ल्ड स्कूल म्हणून माझ्या शाळा आहेत आणि सतरा शाळा माझ्या आहेत hmm. साधारण कुठेतरी बार बारा हजार विद्यार्थी ते शिकतात आणि हे करत असताना मी बघितलं की शहरात असलेल्या लोकांना uh, त्यातल्यात मुलांना ग्राउंड्स uh, नाहीत गार्डन्स नाहीत मुलांच्याकडे खेळायला जागा नाहीत म्हणजे जा पूर्वीच्या काळात आपण क्रिकेट ग्राउंडवरती खेळायचो हल्ली मुलं घरात खेळतात विभक्त कुटुंब पद्धती आली पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती पूर्वी आपण चाळीत आणि वाड्यात राहायचो आता तुम्ही एखादा छोट्याशा पाचशे स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये राहता मग ह्या सगळ्या गोष्टीतनं काय झालं मुलांची कोचंबणा होते मुलं आळशी झाली आहेत मुलं स्थूल झाली आहेत मुलांच्यातल्या ॲक्टिव्हिटीज संपल्यात मग तो एक गोष्ट हो हेरून काही पालकांनी पण मला सांगितलं की ह्याच्यातलं काहीतरी तुम्ही सुरू करा आणि माझी अट अठ्ठावीस एकरमध्ये कात्रजमधल्या असलेल्या या जागेमध्ये मी आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प सुरू केला आणि हे करत असताना मी अजून एक बघितलं म्हणजे पालकांनी एवढंही सांगितलं की माझा मुलं एवढं भीती की त्याला याला सुद्धा जायचं असेल तरी त्याला भीती वाटते आई शू कॅरी तर अशा प्रकारे आम्ही हा कॅम्प सुरू केलेला आहे आणि प्रचंड रिस्पॉन्स मला इथे आलेला आहे मुलांमध्ये तुम्हाला कुठला बदल अपेक्षित होता सर बेसिकली मुलं म्हणजे मुलं बेसिकली भित्री आहेत त्यांना कॉन्फिडन्स आणणं गरजेचं आहे त्यांना साहसी खेळ देणं गरजेचं आहे hmm. त्यांच्याकडे सगळ्यात मी अजून एक मोठा प्रश्न बघितला की आम्ही त्यांना ट्रेकिंग शिकवतो हो आम्ही hmm. त्यांना रॉक क्लाइंबिंग शिकवतो हो रॅपलिंग शिकवतो हो अशा विविध गे खेळ शिकवतो हो प्लस माझ्या इकडे म्हणजे म्हणजे प्राणी आणि पक्षीचा तर एकदम डॅनच आहे म्हणेन मी तुम्हाला hmm. सोळा घोडे आहेत माझ्याकडे oh. रेप्टाईल्स आहेत पायथॉनपासून ते सगळ्या प्रकारचे रेप्टाईल्स आहेत नंतर प्रचंड पक्षी प्रेमी आहे मी त्यामुळे असे सगळं आहे अँड इट इज असोसिएटेड इन माय स्कूल ओनली तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलांच्यामध्ये सांघिकता येते मुलांना कॉन्फिडन्स वाढतो मुलं मुलं काय म्हणतात ना एक्स्टेम्पो म्हणतात प्रो ॲक्टिव्ह बनतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलामध्ये रुजवल्या जातात हार्डली एक तीन किंवा सात किंवा दहा दिवसामध्ये या गोष्टी त्यांच्यामध्ये रुजवल्या जातात मिलिंद सर हा जो ट्रेनिंग कॅम्प जिथे घेतला जातो हे ठिकाण अतिशय रम्य असं आहे कात्रस घाटातलं hmm. तर त्याविषयी आम्हाला सांगा हे ठिकाणच थी का निवडलं बेसिकली uh, माझी तिथे शाळा आहे आर्यन वर्ल्ड स्कूल तिथे जवळजवळ पस्तीस शे मुदलं तिथे असतात आणि हे सगळं होत असताना इन uh, हाऊस आमच्या मुलांसाठी ह्या ॲक्टिव्हिटीज करतो जेव्हा सुट्ट्या लागतात त्यावेळी ही मुलं बाकीची मुलं आमच्याकडे येतात आणि uh, रमतात आमच्याबरोबर म्हणजे uh, राधर आम्ही uh, दिवाळी हॉलिडेज क्रिसमस हॉलिडेज आणि समर हॉलिडेजमध्ये आम्ही हा कॅम्प घेतो आणि अगदीच कात्रज चौकापासून तीन किलोमीटर अगदी कात्रज घाट जिथं सुरू होतो त्या ठिकाणी ही शाळा आमची आहे अगदी तीन होती आहे त्यामुळे याबरोबर आम्ही काय करतो माहिती आहे का अख्ख्या भारतात आणि भारताबाहेरून जी काही मुलं येतील त्यांना एअरपोर्ट नंतर रेल्वे आणि त्याचबरोबर सगळ्यात मध्ये बसची सुविधा देतो आई वडील घरीच बसू देत त्यांनी फक्त तिथन पाठवावं <laughs> आणि डिस्पॅच करावं आम्ही त्यांना घेऊन आणून परत सोडणं या सगळ्या क्रिया आम्ही तिथे करतो त्यामुळे कातरज हा त्या कारणासाठी आम्ही ती जागा निवडली आणि निसर्गाच्या कुशीत आहेत त्या गोष्टी अच्छा अच्छा मला एक सांगा घरी जेव्हा मुलं असतात तेव्हा आरामात उठतात ब्रश केला तर केला आंघोळ केली तर केली नाही तर तसंच खायचं पण ट्रेनिंग कॅम्प मध्ये जेव्हा मुलं येतात ना hmm. तेव्हा डेफिनेटली त्यांची दिनचर्या खूप वेगळी असेल काय असते सर मी तुम्हाला सांगतो तुम्ही आश्चर्यकारक व्हाल की ॲव्हरेज मुलं चार तास झोपतात तुम्ही आणि का आम्ही काय करतो आपल्या मुलांसाठी की आपण कम्फर्ट झोनला घेऊन जातो आणि तुम्ही दहा ते वीस टक्के दिवसाची एनर्जी त्यांची डिस्चार्ज होते आमच्याकडे शंभर टक्के होते यू वॉन्ट बिलीव्ह इट सकाळी साडेपाच वाजता ही बिगुल वाजला जातो साडेपाचला एकदा ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या अगदी दहा मिनिटात त्यांनी रेडी व्हायचं असतं त्यानंतर त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये झुंबा डान्सेस योगा ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि माझ्या बाजूला जंगल असल्यामुळे जंगल ट्रेलिंगला मी सकाळी मॉर्निंग वॉकला घेऊन जातो त्यानंतर सकाळचं नाश्ता होतो साधारण साडेसात नंतर साडेसात ते आठच्या दरम्यान नाश्ता होतो म्हणून आठ नंतर आमच्याकडे झोर ॲक्टिव्हिटीज असतात एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या झोर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर झिपलाईन हॉर्स रायडिंग रायफल शिफ्टिंग आणि ऑबस्टॅकल्स इट्स अ कंपल्सरी त्याचबरोबर माझ्याकडे एक मोठा थ्री डी ॲडव्हेंचर स्ट्रक्चर आहे ज्या कदाचित भारतामध्ये कोणाकडे नसेल एवढं मोठं स्ट्रक्चर आहे इन हाऊस स्ट्रक्चर आहे आणि ह्या सत्तावन्न ॲक्टिव्हिटीज वरती होतात आणि ह्या सगळ्या सत्तावन्न ॲक्टिव्हिटीज सकाळच्या ही लोकं समोरतात साडेबारा नंतर ह्या मुलांना जेवण असतं साडेबारा ते दीडच्या दरम्यान ही मुलं जेवायला जातात आणि जेवण व्हेज असतं दोनच प्रकारचे जेवण आहे एक तर व्हेज किंवा एक जैन फूड नावाचा प्रकार आहे जैन व्हेज तर त्यांच्यासाठी असे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही करतो आणि लकीली हे सगळं जेवणातले साठ टक्के माझ्या सातशे एकर शेतीतूनच येतं तिथे माझी सातशे एकर शेती आहे वालचंद नगरला शेतीतन थेटातून एक्झॅक्टली तर अशा प्रकारे हे येतं नंतर दुपारी ह्या लोकांना ऍक्च्युअली आम्ही दीड ते साडेतीन ह्या वेळामध्ये झोपायला सांगतो पण ही भूत आहेत ही मुलं कधीच झोपत नाहीत आणि रादर मग मग त्यांना काय दिलं जातं मग त्याला त्यांना आम्ही स्विमिंग देतो त्यांना आम्ही काय म्हणतात ना रेन डान्स देतो आणि बैठे खेळ देतो आणि काही काही मुलं झोपतात सुद्धा आणि मग साडेतीन चार नंतर परत एकदा इंडोर ॲक्टिव्हिटीज सुरू होतात ऊन असतं बाहेर आणि मग संध्याकाळी रिफ्रेशमेंट्स असतात संध्याकाळी सहा नंतर परत सहा ते साडेआठ वाजेपर्यंत आमच्याकडे देसी गेम घेतले जातात मुलांना कबड्डीपासून काय म्हणतात रग्बीपासून ते लंगडी खो खो सगळं शिकवलं जातं आणि इन्फ्लेटेबल्स पण आमच्याकडे जबरदस्त आहेत त्यामुळे सतरा प्रकारचे इंटर इन्फ्लेटेबल्स आहेत आणि मग रात्रीचं जेवण

थरारक गोष्टी सुरू होतात आमच्याकडे रात्री दहा नंतर सोना मना आहे आमच्या इथे दहा नंतर मुलं रात्री बारा साडेबारा एक धुडगुस घालतात म्हणजे जंगलातच जातात तो आणि <laughs> जंगलाचं अपरूप असतं या मुलांना कधी तर त्यांनी तारे बघितलेले नसतात मग त्यांना जंगलात आम्ही फिरायला घेऊन जातो आणि मग जंगल ट्रेनला जातो आणि हार्डली चार किलोमीटरचं जंगल आहे चालत चालत तुडवत जंगल तुडत जातात आणि मग तिथे मेडिटेशन करतो स्टार गेझिंग करतो आणि तेवढ्यात साधारण कुठेतरी पंच्याऐंशी टक्के मुलं ही झोपून जातात आणि आम्ही लाईव्ह जातो आई वडिलांना जातो बघा तुमचा मुद्या दगडावरती झोपलेला आहे त्याला काही बरं का काही चादर नाही किंवा काही नाही आहे किंवा पिल्लो नाही अँड दे एन्जॉय एव्हरी मोमेंट अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी होतात तर दिवसभर म्हणजे सकाळी साडेपाच ते रात्री साडेबारा एक या वाजेपर्यंत तोपर्यंत आमच्याकडे इतकं जॅम असतं मग आता मोबाईल कोण बघणार मोबाईल संबंधच नाही मोबाईलची गरजच नाही <laughs> बरं सर मला एक सांगा की तुमची टॅगलाईन आहे तुमचं वृद्धवाक्य आहे बरोबर तर या मागे नक्की तुम्हाला म्हणायचं काय इकडे आपण आई वडिलांना आई वडील म्हणतात अरे जरा करून बघ आमच्याकडे करून बघायचं नसतं करायचं तर <laughs> पर्यायच नसतो त्यांना आणि दुसरा पर्याय तेमा। नाही तर त्यामध्ये काय असतं आमच्याकडे थ्रिलिंग ॲक्टिव्हिटीज असतात याच्यामध्ये लूप जम नावाचा प्रकार असतो वॉकिंग ऑन अ पीसेस असतात रात्री जंगलामध्ये फिरायचं असतं घोड्यांना पक्ष्यांना प्राण्यांना त्यांना ग्रुमिंग करायचं असतं त्यांना साफसफाई त्यांना आंघोळ घालण्यापासून सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे हे सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे अप्रूप आहे ह्या गोष्टींचं त्यामुळे भिणं हे आमच्याकडे मना आहे आणि दॅट इज वाय वी इट डर के आगे hmm. जीत आहे अच्छा ऍडव्हेंचर पार्कचा तुम्ही उल्लेख केला होता म्हणजे काय हे ॲडव्हेंचर पार्क नक्की काय तर तिथे एक एरिया आहे जिथे एक असं सत्तर फुटाचं मोठं एक बांधकाम आहे ज्याच्यावरती सत्तावन्न प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत मुलं एकदा तिथे गेली इतकी रमतात ते दिवसभर त्या ॲडव्हेंचर पार्कवरती खेळतात आणि धमाल करतात धमाल करतात आणि तुम्हाला मला भीती वाटते खाली सत्तर फुटावरनं खाली बघितल्यानंतर आपण गर्भगळीत होतो पण पोरांच्या तसं होत नाही आणि पहिल्यांदा ना नो डाऊट अबाउट इट थोडीशी भीती वाटते पण त्यानंतर भीती गायब होते आणि मग ते सारख्या सारख्या ऍक्टिव्हिटीज करायला त्यात तयार होतात अच्छा मला एक सांगा आपल्या भारतातच मुळात इतके अजून एक खेळ आहेत जसं की आपण अशा आहेत आम्ही आम्ही जे खेळायचो ना exactly. लंगडी खो खो कबड्डी ते आता हल्ली मुलं खेळताना दिसतच नाही पण आश्चर्य हे आहे की आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये हे सगळे खेळ आहेत एक्झॅक्टली आता आमच्याकडे कंपल्सरी आम्ही काय करतो सगळ्यात मुलांना काय आवडतं सांगतो हे सगळे पुण्यात मुंबईत राहणारे म्हणजे कॉस्मो सिटीज मध्ये राहणारे पिढी अख्ख्या भारतात ना येतात पण सगळ्यात आवडता गेम काय असेल क्रिकेट विकेट नाही बरं का आमच्याकडे सगळ्यात आवडता गेम कबड्डी असतो मुलं मुली मुलांच्या वेगळे मुलींचे वेगळे कबड्डी खेळतात मर्दानी खेळ खेळतात तलवार बालाबरची सिलंबम नावाचा खेळ खेळतात आणि त्याचबरोबर रग्बी ह्या मुलांना असे ताकदवाले म्हणजे तर पांज पंजा लढाणा ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे शाळेमध्ये तिथे घेतल्या जातात आणि मुलं आनंदच घेतात त्या गोष्टीमध्ये आणि त्याचबरोबर मी काय करतो संध्याकाळी सेशनला इन्फ्लेडेबल्स घेतो इन्फ्लेडेबल म्हणजे हवा भरणारे जे गेम्स आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे चाळीस चाळीस फुटाचे गेम्स आहेत आणि त्या सगळ्या गेम्सवरती आम्ही काम करतो त्यामुळे इन्फ्लेडेबल गेम्स असतात संध्याकाळी प्रचंड धमाल करतात ही पिल्लं नक्की सर आपण पाहतोय की जर तुम्हाला तुमच्या पाल्याची उन्हाळ्याची सुट्टी सत्कारणी लावायची असेल त्यांना साहसिक हे प्रकार प्रकारात गुंतवायचं असेल त्यांना निसर निसर्गात निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला त्यांना पाठवायचं असेल आणि त्यांना स्वतःतला नवा व्यक्ती नवा स्वतःचं व्यक्तिमत्व सोडायचा प्रयत्न तुम्हाला त्यांना करायला लावायचा असेल तर आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प फॉर किड्स हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी असू शकतो आणि तुम्हाला जर यात सहभागी व्हायचं असेल तुम्हाला पाल्याला तुम्हा तुमच्या पाल्याला तुम्हाला जर इथे पाठवायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते नोट डाऊन करून घ्या त्याची नोंद करून घ्या आणि यावर संपर्क साधून तुम्ही सगळी माहिती या सगळ्या संदर्भात मिळवू शकता यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत आपण आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प फॉर किड्स विषयी जाणून घेतोय आणि मिलिंद लडगे सर आपल्यासोबत आहेत सर आ, मला एक सांगा लाईफ स्किल्स किंवा लाईफ सर्वायवल स्किल्स हे फार महत्वाचे आहेत तर मुलांमध्ये हे आपण कशा प्रकारे बिंबवतो किंवा मुलांमध्ये ह्या स्किल्स कशा आपण वाढीला लावतो या कॅम्पमध्ये बेसिकली तुम्हाला सांगतो आमच्याकडे सगळं जंगल आहे त्यामुळे ह्या लोकांना एक सडन शिधा दिली जाते अँड आर सपोज टू गो इन द जंगल अँड यू आर सपोज टू स्टे देअर आणि तुमचं तुम्ही जेवण करायचं सगळं तुमचं तुम्ही करायचं असतं एक त्यामध्ये एक वेगळा प्रकार आहे ॲडव्हान्स ट्रेनिंग कॅम्प जो आहे त्यासाठी हे केलं जातं त्यानंतर मुलांना सगळ्यात महत्वाचं आहे घरामध्ये काही काम करायला नको आहे Hmm. मग आम्ही काय शिकवतो शुद्धरित्या झाडू कसा काढायचा भांडी कशी धुवायची wow. कपडे कसे धुवायचे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांना आम्ही इन हाऊस देतो uh -huh. त्यामुळे मुलं अशी ऑलराउंडर होतात आणि uh -huh. त्यामुळे ह्या ज्या स्किल्स आहेत देतो त्याबरोबर आम्ही काय करतो तर फर्स्ट एड ट्रेनिंग देतो नॉट जे असतात नॉट्स कशा बनवायच्या ह्या गोष्टीवरती ट्रेनिंग करतो ट्रेनिंग ट्रेकिंग देतो सूर्योदयाआधी कसं उठायचं देवाला नम सूर्यनमस्कार कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना देतो तर दीज आर द स्किल्स वी नॉर्मली इन्कल्केट आणि घरी जाऊन मुलं कळतात आणि सकाळी बरोबर सकाळी साडे म्हणजे एकदा कॅम्प संपला की सकाळी साडेपाच वाजता उठतात आणि स्वतःच्या दिनचर्याला लागतात स्वतःचे कपडे धुणे स्वतःचे कपडे घडी घालणे या सगळ्या गोष्टी आम्ही बिंबवलेल्याच असतात अच्छा मिलिंद सर तुम्ही जर सांगताय ना की असं 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 शेड्यूल असतं त्यावरून असं वाटतं की खूप जाम पॅक कसं शेड्यूल असतात तर आता एवढं सगळं करायचं म्हणजे मुलं थकत नाहीत का बेसिकली थकणं असतंच पण तुम्हाला मगाशी म्हणालो म्हणाल असं की बॅटरी यांची डाऊन होत नाही यहां पे थकना मना है यहां पे काम करना ही जरुरी आहे आणि वन वेच असत त्यामुळे आमच्याकडे थकत नाहीत आणि रडत पण नाही बेसिकली काय होतं नॉर्मली लहान मुलं जी असतात त्यांना आईचं प्रेम असतं आणि मग आईचं प्रेम असलं की त्यांना काय होतं तुम्हाला सांगतो दिवसभर ऍक्टिव्हिटीज करतात पण आईची आठवण येते जेव्हा झोपायची हो एवढ्याच वेळ झोपतात <laughs> रडतात थोडेसे आणखी एक तुम्हाला सांगतो की रडणं अजून कुठे होतं तर हे काही सात दिवस ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर जाताना प्रत्येक मूल डोळ्यातनं पाणीच आणतं कारण कारण की त्याला कॅम्पची आठवण येते त्यांचा आवडता घोडा आवडता पक्षी आणि ती निसर्गनम्य अशी सुंदर जागा ह्याच्यातनं जायचीच इच्छा त्यांना नसते आणि दॅट इज अ प्लेस वेअर दे नॉर्मली क्राय सो so, हे दोन प्रकारचं रडणं आणि या ऍक्टिव्हिटीज मध्ये डरना मना आहे त्यामुळे ते डर भिणं हे विसरूनच जातात अच्छा पौगंड अवस्थेतली मुलं असतात ना बारा ते सतरा वर्षात ही थोडीशी त्यांना ते स्वतःच्या मनाचे राजे असतात पण मग आशांना हाताळणं किती कठीण असतं खरं सांगू का तुम्हाला आजचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आलेला आहे तो म्हणजे करोनानंतर सगळ्यात मोठा आहे की मोबाईल आणि त्यामुळे ह्या ॲडोलसन्सवरल्या मुलांना हँडल करणं प्रचंड त्रासदायक आहे ॲरोगन्स त्यांच्यामध्ये जास्ती व्यवसिन द ॲरोगन्स इन देम त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं ॲडमन्सी आलेली आहे आई वडिलांचं ऐकत नाहीत त्यामुळे आम्ही एटिकेट्स इमोशनली ह्या मुलांना हँडल करतो आणि त्याप्रकारे काम करतो ह्याच्यामध्ये आमच्याकडे प्रकारचे आमच्याकडे तीन प्रकारचे कोर्सेस आहेत या तीन प्रकारच्या कोर्सेसमध्ये एक जो आहे तो बेसिक कोर्स आहे नंतर दुसरा आहे बेसिक कोर्समध्ये आम्ही काही ॲक्टिव्हिटीज घेत असतो चार दिवसाचा कोर्स आहे नंतर आहे रेग्युलर कोर्स ज्यासाठी सात दिवसाचा कोर्स आहे आणि एक अकरा दिवसाचा एक कोर्स आहे अशा तीन प्रकारचे आम्ही तिथे कोर्स घेतो इट डिपेंड्स ऑन डिग्री ऑफ डिफिकल्टी अँड टाईम या दोन गोष्टीवरती त्या गोष्टी होतात त्यामुळे आम्हाला तिन्ही कोर्सेससाठी आमच्याकडे मुलं येतात त्याचबरोबर तुम्हाला जसं म्हणालो होतं ॲडोलसन्सवरचा जो प्रश्न आहे हा प्रचंड मोठा झालेला आहे पण आमच्याकडे मुलं असे सुतासारखे सरळ होतात एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि हे सगळं प्रेमाने होतं आमच्याकडे एकच असतं वन वे असतं आणि दुसरा आवाज असतो या दोनच गोष्टीवरती सगळ्या गोष्टी होत असतात ह्या ट्रेनिंग कॅम्पला गेल्यावर माझं मूल सुरक्षित किती असेल ठीक आहे साहसी प्रकार तर धाडसी खेळ प्रकार करेल पण पण त्यात त्याच्या सुरक्षिततेचं काय याविषयी बेसिकली तुम्हाला सांगतो सुरक्षिततेबद्दल आमच्याकडे इन हाऊस शाळाच आहे साधारण चारशेच्या वरती आमच्याकडे कॅमेरेज आहेत इन हाऊस बाउन्सर्स आणि इन हाऊस सिक्युरिटी गार्ड्स आहेत स्पेसिफिकली मुलींसाठी आणि सगळीकडे फेन्सिंग आहे स्पेसिफिकली मुलींसाठी जर विचाराल तर uh, मुलींसाठी आमच्याकडे uh, आमच्याकडे इन हाऊस कॉमरेड्स आहेत नंतर hmm. कमांडंट uh, इन हाऊस आहेत hmm. मुलींच्या बरोबर सखी म्हणून आमच्याकडे काम करणाऱ्या मावशात ज्या असतात ज्या दिदी म्हणतो आम्ही त्यांना तर दिदी असतात त्यांना केस विंचरण्यापासून तेल लावण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आमच्या दिदी करतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांना मुलांना मुळात मॅनेज करणं हे खूप कठीण असतं आणि त्यात मुलं म्हटलं की त्यांचे खाण्याचे खूप लाड असतात मला हेच हवंय तिखटच नको नि गोडच हवं आहे तर मग मुलांना जेवणाची गोडी निर्माण करणे किंवा जे आहे ताटात ते पूर्ण ब्रह्म आहे आणि तेच खायचं ह्याची सवय लावणं पण फार कठीण असतं ते कसं बेसिकली तुम्हाला मगाशी म्हणाल म्हणून आमचं जेवण जवळजवळ पन्नास ते साठ टक्के आमच्या घरातलंच येतं आमच्याकडे जेवण करताना तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या जर ताताट सोडाल तर तुम्ही खाल्ल्याशिवाय तिथं बाहेर पडायचं नाही असं असतं आणि मुलं आनंदाने असतात जेवण त्यांना आवडेल म्हणजे कधी कधी असं होतं की आईपेक्षा चांगलं जेवण असतं बरं का आमचं एवढ्या लेवलचं आम्ही जेवण तिथे मुलांना देत असतो आणि मी स्वतः असतो राबत असतो माझ्या मिसेस आणि माझे सगळे सहकारी असतात <laughs> आम्हाला आनंद देण्यात आनंद आहे मुलांना <laughs> म्हणजे <दे> वी आर अबाउट <laughs> द क्लाउड म्हणजे पैसे कमवणे हा नंतरचा मुद्दा आहे पण त्यापेक्षा मुलांना चांगलं देणे आणि त्यातनं आनंद कमवणे ह्याला आहे ऍज अ ब्रँड तो चांगला झाला पाहिजे आणि तो ए ब्रँड व्हॅल्यू फार महत्वाची असते इन्स्टेड ऑफ मनी सो वी गिव्ह हंड्रेड पर्सेंट टू अच्छा एक थोडा वेगळा प्रश्न मुलांना हँडल करायचा म्हणजे तेवढा स्ट्रेन स्टाफ लागणार आहे एक्झॅक्टली तेवढे प्रशिक्षिक प्रशिक्षक तयार करणं किंवा कसं हे सगळं शक्य होतं तुमच्या स्टाफ विषयी थोडंसं सांगा सा कारण यात त्यांचंही सहकार्य माझा स्टाफ हा सगळ्यात प्रेमळ आहे सगळ्यात आनंदी असतो आणि तो इन हाऊस स्टाफ आहे कारण की शाळेत तो शाळेतला आहे नॉर्मली काय होतं कुठल्याही एखाद्या कॅम्पमध्ये गेल्यानंतर तुम्ही आता समजा महाबळेश्वरला गेलात दे आर देअर फॉर ओनली अ टाइम बिंग हे hey, माझे इनहाउस आहेत तीनशे पासष्ट दिवस माझ्याकडे चौदाशे पाच लोक काम करतात तर तीनशे पासष्ट दिवस ही लोक तिथे काम करतात त्यामुळे मुलांना हँडल करण्याचं त्यांना ट्रेनिंग चांगलं आहे सेफ्टी सिक्युरिटी चांगली आहे आणि दे ऑल आर सर्टिफाईड ट्रेनर्स फार कमी ठिकाणी तुम्हाला साहसी खेळामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सर्टिफाईड ट्रेनर्स असतील आमचे जवळ जवळ सगळे सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत ना त्यामुळे एकदम काय म्हणतात ना आणि इव्हन द इक्विपमेंट वी यूज वन ऑफ इक्विपमेंट इंटरनॅशनल इक्विपमेंट वापरतो भारताबाहेरून सुद्धा मुला येतात म्हणजे हे ऐकून मला आश्चर्य yeah. वाटलं hmm. तर तुम्हाला सांगतो नॉर्मली पुण्यामध्ये आता मी पुण्यातला हो, hmm. पण आम्ही सात ते आठ टक्के फक्त पुणे असतो इफ यू सी दादर पासून ते भाईंदर भाईंदरपर्यंत कुठल्याही ah. सोसायटीत तुम्ही जा <laughs> एक दोन तरी माझे कमांडोज असतील म्हणजे एवढं आम्ही फेमस आहोत तिथे नंतर घाटकोपर डोंबिवली ह्या भागात नाहीत रेस्ट ऑफ महाराष्ट्रात सात ते आठ टक्के असतात कर्नाटकात कर्नाटकातनं गुजरातमधनं मुलं येतात कलकत्तावरनं येतात चेन्नईवरनं येतात तिथे दिल्लीवरनं येतात आणि एवढंच नाही तर भारताबाहेरनं गल्फ कंट्रीजमधनं गेली चार पाच वर्ष मुलं येत आहेत आणि गेल्या वर्षीपासून पहिल्यांदा अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातनं मुलं माझ्या इथे आलेली आहेत त्यामुळे मी सर्व सर्वश्रुत आहोत अख्ख्या ग्लोकल खऱ्या अर्थाने आम्ही गेलेलो तेवढंच मी सांगेन अच्छा मिलिंद सर खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही मुलांची काळजी घेतात तेवढाच काळजी घेणारा स्टाफ चांगला उत्तम exactly. क्वालिटी स्टाफ तुमच्याकडे आहे hmm. त्यांचं सहकार्य तुम्हाला लागतंय पण एक जाता जाता एक असा विचारायचा आहे मला की तुम्ही hmm. जेव्हा ह्या ट्रेनिंग कॅम्प किती दिवसांचा असतो साधारण हा साधारण एक पहिला जो असतो बेसिक hmm. कोर्स असतो चार दिवसाचा hmm. दुसरा असतो hmm. सात दिवसाचा रेग्युलर कोर्स आणि परत अकरा दिवसाचा असतो तो ऍडव्हान्स कोर्स असतो अच्छा पण आता एवढे हा सगळा कोर्स केल्यानंतर जेव्हा एक मूल बाहेर पडत तेव्हा तुमच्या भावना काय असतात तेव्हा तुम्हाला काय बदल दिसतात त्यांच्यावर त्यांना आम्ही सांगितलं अरे मुलांना आज आपण जंगलमध्ये जायचंय चला येत आहे का आई वडील सुद्धा असे डोळे वटाण अरे बापरे माझा मुलगा एवढा आणि त्याशी डेमो असतो आमचा ते बघितल्यानंतर बाप रे बाप एवढ्या मुलामध्ये ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म झालाय प्रोएक्टिव्ह बनतो आई वडिलांना पहिलं जाऊन तो आई वडिलांचे पाया पडतो आई वडिलांना हक करतो नॉर्मली असं होत नाही त्यातल्या वर्ष बारा नाही <laughs> बट डे स्टार्ट रिस्पेक्टिंग बिकॉज संस्कार तसे आम्ही दिलेले असतो तर आपण पाहिलं की जर तुम्हाला तुमच्या मुलांना अशा आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्पला पाठवायचं असेल तर तुम्ही नक्की सरांशी भेटू सरांना भेटू शकता त्यांचे सहकारी आहेत त्यांना सुद्धा भेटू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसत आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्यावर संपर्क करून तुम्ही तुमच्या मुलाला या कमांडो ट्रेनिंग कॅम्पसाठी प्रवेश देऊ शकता सर तुम्ही इथे आलात खूप छान चर्चा रंगली खूप छान माहिती मिळाली आम्हाला त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद साम टी व्हीचे आभार आणि आपले सुद्धा आभार धन्यवाद यानंतर आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय नमस्कार